हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणात 5 साक्षीदारांची नोंद करण्यात आली आहे. पुढील सुनावणी 8 एप्रिलला जाहीर करण्यात आली. हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणाची सुनावणी शहरातील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात आज दुसऱ्या दिवशी घेण्यात आली आहे. आज 6 एप्रिलला या खटल्यासंबंधित 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून 5 एप्रिलला सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली होती. 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी 5ही साक्षीदारांची उलट तपासणी बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट भूपेंद्र सोने यांनी केली. पुन्हा खटल्यासंबंधित 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण 26 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. एकूण 5 साक्षीदारांची साक्ष या खटल्यात नोंदवण्यात आली. आतापर्यंत एकूण 26 साक्षीदारांची तपासणी झालेली असून मुख्य तपास अधिकारी आणि एक मोबाईल कंपनीचे नोडल अधिकारी यांची साक्ष बाकी आहे आणि साधारणतः परवा परत या खटल्याची सुनावणी ठेवली आहे. परवा जर कोर्टाचं कामकाज चाललं तर निश्चितपणे आम्ही परवा किंवा 1-2 दिवसात या खटल्याच्या सुनावणीचं कामकाज पूर्ण करू. आज जे साक्षीदार तपासण्यात आले त्याच्यामध्ये जे पहिले साक्षीदार होते ते होते पोलीस कॉन्स्टेबल. ते पोलीस कॉन्स्टेबल घटनास्थळावर आणि तसंच भारतीय पुरावा कायद्यानुसार 27 कलमनुसार जे जप्तीनामा असते तिथले ते पंच होते. त्यानंतर ज्यांनी आरोपीला MIDC बुट्टीबोरी इथून ताब्यात घेतलं होतं आरोपीला, आज तेही पोलीस निरीक्षक साहेब कोर्टासमोर आले. त्यानंतर हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक साहेब यांची फक्त सरतपास होऊ शकले. एकाची एक साक्षीदार ज्यांनी मृतक आणि आरोपीमधलं जे संभाषण होतं 2019 म्हणजे घटनेच्या 1 वर्ष आधीचं, त्याबद्दल जो CDR रेकॉर्ड कोर्टाच्या समक्ष सादर केला त्या अनुषंगाने त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, कारण की ते इथे येऊ नाही शकले, ते पुण्याला होते, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आम्ही त्यांचा सर तपास आणि उलट तपास केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.